नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर अग्निशमन केंद्राच्या झालेल्या दुरावस्थेचे वृत्त 9 न्यूजने प्रसारित केले होते. या बातमीची दखल घेत सातपूर अग्निशमन केंद्रात अनेक सुधारणा करण्यात आल्यात. बघूया एक रिपोर्ट. नाशिक महानगरपालिकेचे सातपूर अग्निशमन केंद्र अनेक समस्यांनी ग्रस्त होते. येथील वाहनांची दुरावस्था, बंद स्थितीत असलेले अग्निशमक बंब, त्याचप्रमाणे बंद पडलेली वायरलेस सेवा, या सर्व गोष्टी 9 न्यूजच्या माध्यमातून निदर्शनास आणून देण्यात आल्या. आमचे पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे यांनी या सर्व समस्यांचा वेळोवेळी मागोवा घेत आणि त्यामध्ये काय काय सुधारणा करण्यात आला याचा देखील मागोवा घेतला. 9 न्यूजच्या वृत्ताची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने येथील अनेक समस्या दूर करण्यात आल्या. येथील बंद अवस्थेत पडलेले अग्निशामक वाहन सुरू करण्यात आले. वायरलेस सेवा देखील दुरुस्त करण्यात आली. यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि सातपूर प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांनी पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे व 9 न्यूजचे आभार मानले. तर आपल्या प्रयत्नामुळे आणि आपले न्यूजचे आंधळे साहेब यांच्या प्रयत्नामुळे ते काम मागे लागलेले आहे, बरंचसं काम मागे लागलेले. आणि आता त्यांनी जे धोकेदायक भिंत जी होती, धोकेदायक भिंत आहे ती पूर्णतः त्यांनी उतरवलेली. आणि आता त्या ठिकाणी रेलिंग वगैरे टाकतो. अग्निशमन विभागाच्या जे गाड्या आपल्या दुसऱ्या ठिकाणी रिपेअरिंग करता पाठवले होते कारण मोटरला, तर त्या दोन्ही गाड्या आपल्या रिपेअरिंग करून आलेले. याबाबत सभापतींनी अधिक माहिती दिली. 9 इंचचे प्रतिनिधी आंधळे साहेब, म्हणजे त्यांनी मला त्या अग्निशामकच्या समस्या सांगितल्या होत्या. आणि त्यांनी असा दणका दिला, त्या दणक्याने मी सर्व यंत्रणा मी मार्गी लावली. मी ज्यावेळेस तिथं गेलो अग्निशामकला सातपूरच्या आमच्या कार्यालय, तिथं पूर्ण भिंत पडलेली, पूर्ण गाड्याने एकी गाडीने बाहेरून गाड्या आणल्या होत्या. आणि जो इमर्जन्सी फोन असतो तो बंद होता. मग मी तेव्हा म्हटलं होतं ना, जर फोन बंद आहे तर 1000 लोक मरून जातील बुवा, आणि जर एखाद्या कंपनीला आग लागली तर तिथपर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही. तर मला, मी खरंच न्यूजवाल्यांचं सुद्धा आम्ही नंदन करतो की त्यांनी मला पूर्ण प्रतिसाद दिला. महापालिका भक्कम आहे, मग त्यासाठी मी ते आता तिथं गाड्या बी रिपेअर करून दिल्या. तो तुमचा इमर्जन्सी फोन तोही चालू करून दिला. आणि ते आता कामी मार्गी लावलं, भिंत तोडून पूर्ण नवीन भिंत बांधायची, कलरिंग करायची. आणि तो खाली जरा रस्त्याचं पाणी साचायचं, रस्त्या नव्हती तर खडी टाकून दिली, आता रस्त्याचं काम मार्गी लागणार आहे. आणि तुमच्या सर्व 9 न्यूजच्या सहकार्याने, सर्व अधिकाऱ्यांना मी आदेशित करून सर्वांच्या सहकार्याने काम मार्गी लावलेले. 9 न्यूजच्या बातमीचा प्रभाव झाल्यामुळे आता या अग्निशमन केंद्राची दुरावस्था सुधारण्यात आली आहे आणि हे केंद्र आता अग्निशमन सेवेसाठी सज्ज होत आहे. 9 न्यूजने काही दिवसापूर्वी हायरवेच्या गाड्यांना दुरुस्त, तसेच रस्ता पूर्णपणे खराब झालेला, तसेच बिल्डिंगची दुरावस्था, अशा अनेक समस्यांना 9 न्यूजच्या माध्यमातून 9 न्यूजने वाचा फोडली होती. तिन्ही गाड्या सातपूरला दाखल झालेल्या आहेत, त्या दुरुस्त होत आहे आणि झालेल्या आहे. तसेच रस्त्याचे देखील काम सुरू आहे, बिल्डिंगचे देखील काम होणार आहे. अशा बहुसंख्य कामं फायर ब्रिगेडचे आता मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.